आला पहिल्या चेंडूवर हा दमदार संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार। जुन्नर समालोचन कक्षाचं प्रतिनिधित्व महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट पटलामध्ये करणारं एक मोठं नाव, आमचे गुरुवर्य, आमचे गुरुबंधू, आमचे गुरुतुल्य मित्र, ज्यांच्याकडून आम्ही सातत्यानं बरंच काही शिकत असतो, ज्यांचे अनेक शिष्य या वेळेला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये समालोचन करताना पाहायला मिळतात, मिस्टर निखिल ठोंबरे सर। धन्यवाद अमर, धन्यवाद बाबूशा सर। दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। आपण पाहतात मान्य श्री संतोष परशुराम जाधव प्रेझेंट मुरबाड प्रीमियर लीग 2023 हा दैदीप्यमान सोहळा। एका बाजू धापलकावर धावसंख्या 10 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ वन विकेट। न्यू बॅटर मैदानामध्ये एश गवळी मॅन फ्रॉम पाटगाव, तर गोलंदाजी मार्गवर धसई शहापूर विभागातील फ्लाइंग प्लेयर या मॅच मध्ये खेळत असताना रमलेला स्पोर्ट्ससाठी अख्तर। अख्तरचा चेंडू फटका इथे आपल्याला चांगला पाहायला मिळतो। यश गवळीच्या माध्यमातून एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोन धावा आपला अकाउंट इथे उघडत असताना यश गवळी आपल्याला पाहायला मिळतोय। दोन धावा येतील, दोन धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 12 या धावसंख्येवर। वायजी स्पोर्ट हा संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। एका बाजूला निलेशजी गरत यांचा संघ, दुसऱ्या बाजूला आदिजी केंबारी, आणि त्याचबरोबर विचार जर आपण केला तर जयेश भुईर यांचा संघ पाहायला मिळतोय। रामलीला स्पोर्ट क्लब शेलारी त्यांना फाईट करत असताना वायजी स्पोर्ट। दिवस क्रमांक 30 दुसरा आपल्याला पाहायला मिळतोय। मुरबाड प्रीमियर लीग भव्य दिव्य आयोजन, भव्य दिव्य नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं। फुल टॉस बॉल, आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय, क्षेत्ररक्षक येथील बॉलवर एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का ते आपल्याला पाहिजे। फक्त एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 13 या धावसंख्येवर। आणि आता इथे वेस्ट टॉप हाईट साठी रिव्ह्यू घेतला, बीमर आहे का ते आपल्याला पाहिजे। तिसऱ्या पंचांची इथे मदत घेतली, पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय। बाळा इकारे सर आहेत, योगेश इंद्रेकर सर आहेत, आणि जेपी पॅनलचे सर्वे सर्वा जय पवार। अंपायर कॉल आहे, काय निर्णय येतोय तो आपल्याला पाहायचा। वेस्ट टॉप हाईट आहे का ते पाहायचं। काय निर्णय येतोय तो आपल्याला पाहायचा लगेचच, आता निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून। वॉट रूम मध्ये आपण पाहतोय तिसरे पंच, त्याचबरोबर त्यांच्या बरोबर अभिषेक जी कामत। नो बॉल, नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट। 1+1 दोन धावा येतील, दोन धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 14 या धावसंख्येवर। फ्री हिट त्याचा कशा प्रकारे फायदा घेतला जातो ते आपल्याला पाहिजे। स्ट्रायकर इनवर भूपेश कराळे,
धावपळीकावर धाव संख्या 14 14 रन ऑन द बोर्ड षटक क्रमांक पहिला मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतं राहुलजी हंडे लक्ष्मण गायकर राजू वारघडे बंटी शिंगोळे सागरजी मात्रे स्वप्नील गायकर अर्थात गणेश तदनंतर स्वप्नील गांगड तुषार धुमाळ दाजी सचिन चोरगे जयेश मोरी या सर्वांच्या माध्यमातून भरलेली ही क्रीडा स्पर्धा मोठा फटका भूपेश कराळेच्या पाठमधून चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय वाघांची दहाड आणि फोडला पहाड येतोय षटकार वळ्यावरून या स्पर्धेसाठी मला वाटतं मागील जो हंगाम झाला तेव्हाही हे सर्व मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित होते राहुल जांडे यांचा संपूर्ण मित्र परिवार या मुरबाड प्रीमियर लीग मध्ये उपस्थित होतं टिटवाळ्यावरून त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही या स्पर्धेमध्ये करू धावपळीकावर धावसंख्या वाढेल धावून पोहोचेल टी 20 ऑन द बोर्ड षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये कंप्लीट झालं सुरुवात अतिशय घातक मैदानामध्ये करत असताना जरी सागरची विकेट गेली तरी देखील 20 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या सुरे एक प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मागील मॅच मध्ये संपूर्ण संघाची जिम्मेदारी अप्रतिम गोलंदाजी तितकीच दर्जेदार फलंदाजी करणारा खेळाडू गोविंद उघडा आलाय गोलंदाजी मार्कवर तर स्ट्रायकर इनवर आपण पाहतोय भूपेश कराळे ज्याने षटकारने आपला अकाउंट ओपन केलाय धावपळीकावर धाव संख्या 21 धावा षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये मार्गस्थ असताना 6 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते तिसरा सामना दिवस क्रमांक दुसरा 12:15 ही मॅच इनिंग जी मात्र सुरुवात होताना पाहायला मिळते गोलंदाज तयार रिवर्स खेळले भूपेश कराळे शास्त्री नगरचा खेळाडू वाय जी स्पोर्ट साठी आज धावा 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 बनवतोय येतोय सिक्सर संपूर्ण जेवढे प्रेक्षक वर्ग आहे ही स्पर्धा आपली आहे ज्या वेळेस बॉल मैदानाच्या बाहेर जाईल तुमच्या जवळ असेल तर तो ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये पाठवा थोडं सहकार्य करा आमच्या संपूर्ण आयोजक कमिटी टीमला धावपळीकावर धाव संख्या 27 भूपेश कराळे पॅक टू पॅक दोन षटकार खेळतोय पाहूया या MPL स्पर्धेमधली पर्व 6 मधली पहिली षटकार हॅट्रिक येईल का पुन्हा एकदा रिवर्स खेळलेत परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू सीमा पार 4 सुरेख प्रकारचा चेंडू मोठा फटका एस गवळी मॅन फ्रॉम पाटगावच्या पाठमधून चेंडू आउट ऑफ द पार्क सिक्सर
खेळीला पाहायला मिळते. सागर मात्रे कुठे असाल तर संपर्क करा. सागर संघाची धाव संख्या धावपल कबर 38 38 धावा. मल्हारी आलेत रिवाज खेळले. भूपेश भूपेश कराळे सध्याच्या घडीला वायजी स्पोर्ट्स संघासाठी आनंद 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 देणारा चौकार. अप्रतिम बॅटिंग सध्याच्या घडीला भूपेश कराळे जे मात्र करत असताना हे दृश्य आपण मैदानामध्ये पाहतोय. सध्याच्या घडीला भूपेशची फलंदाजी भरपूर आवडली. तदनंतर प्रेक्षक वर्ग तिथे गेले आणि भूपेश कराळेसाठी हे प्राइज होतं, ही पर्वणी होती. ज्या प्रकारची बॅटिंग करतोय भूपेश कराळे. धावपळ कबर धाव संख्या 42 धावा. एका पुण्याच्या स्पर्धेमध्ये खेळाडूला 3 षटकारांसाठी इन्वा आली. मला वाटतं इथे देखील भूपेशसाठी गाडी आली की काय, परंतु इथे ते प्राइज होतं भूपेशसाठी. धावपळ कबर धाव संख्या 42 42 ऑन द बोट. इथे अप्रतिम कॅच आपल्याला पाहायला मिळतोय. मल्हारी भोईर मैदानामध्ये कमबॅक करतात फलंदाज भूपेश कराळे बॅक टू द पेव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील श्रावण डोंगरे. रावण या नावाने तो प्रसिद्ध आहे. धावपळ कबर धाव संख्या 42 धावा. मल्हारी तयार होतील. मल्हारीचा हा चेंडू तिथे एसटी रक्षण खराब पाकपही खराब आणि चेंडू जाईल सीमारेखेच्या बाहेर. पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार श्रावण 22 रूपाने 4 धावा. संघाची धाव संख्या धावपळ कबर 46. सूर एक प्रकारचा चेंडू श्रावण डोंगरेच्या पाठ मधून चेंडू सीमारेखेचा भेद घेतोय. फलंदाजाच्या पाठातून निघाला अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. येतोय षटकार. अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडेल. थँक्यू डीजे. अर्धशतक कंप्लीट होत असताना बायजी स्पोर्ट्स श्रावणच्या पाठ मधून मोठा फटका. श्रावण डोंगरे पुन्हा एकदा इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षण खूप सुंदर होताना पाहायला मिळत आहे. चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. चेंडू निर्धाव धावपळ कबर धाव संख्या 52. हा चेंडू झाल्यानंतर ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल. 52 धावा. मल्हारी तयार. मल्हारीचा हा फुल टॉस बॉल फटका इथे फसला. चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. मी सीट देखील श्रावण डोंगरेच्या पाठ मधून. मल्हारी तयार. मल्हारीचा हा फुल टॉस बॉल फटका इथे फसला. चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. मी
चेंडू यश गवळीच्या बॅट मधून मोठा फटका, चेंडू सीमा पार, षटकार। यश उर्फ दिनेश या नावाने तो सुप्रसिद्ध आहे। सध्याच्या घडीला धावपळीकावर धाव संख्या 64 धावा। गोलंदाज तयार होतील, गोलंदाजी मार्क वर आपण पाहतोय। गोविंद पहिल्या मॅच मध्ये हावी ठरले, परंतु या मॅच मध्ये फलंदाज हावी ठरताना पाहायला मिळतात। इथे सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकेतील बॉल वर। एक सिंगल आली, एका सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या 65 धावा। धावपळीकावर आपल्याला पाहायला मिळतात। एका बाजूला शेर आहे तर दुसऱ्या बाजूला 25 शेर आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही फलंदाजांची फलंदाजी आतापर्यंत अप्रतिम। 4 चेंडू 12 या धाव संख्येवर श्रावण खेळतोय। 7 चेंडू 17 या धाव संख्येवर यश आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय। गोविंद ज्या गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी केली होती या मॅच मध्ये 8 बॉल मध्ये 25 धावा खर्चल्या। गोलंदाज तयार होतील, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न श्रावण या खेळाडूचा राहिला। हा चेंडू डॉट, हा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल। धावपळीकावर धाव संकेत, नो बॉल। क्षेत्ररक्षण मध्ये थोडस सुका मैदानामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतात। त्याचा तोटा रामलीला स्पोर्ट क्लब शेलारी या संघाला भोगावा लागतोय। नो बॉल आला आणि नोच्या रूपाने एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल। धावपळीकावर धाव संख्या 66 धावा। 66 धावा धावपळीकावर। श्रावण डोंगरे आपण पाहतो स्ट्रायकर एन वर, निर्धारित 4-6 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाज तयार होतील, गोलंदाजी मार्क वर गोविंद। गोविंदचा बॉल रडार मध्ये स्लॉट मध्ये त्याला पाठवला पार्किंग लॉट मध्ये। ही ताकत आहे श्रावण डोंगरे मध्ये, येतोय षटका। कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय नेहा मॅडम, काजल मॅडम, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सुदर्शन आगे देखील आमच्या बरोबर जोडले गेले। त्यांचं सहर्ष स्वागत आपण करू। धावपळीकावर धाव संख्या 72-72 धावा। चौथ्या षटकामध्ये हा स्कोर आपल्याला पाहायला मिळतो। अप्रतिम बॅटिंग मैदानामध्ये करत असताना श्रावण डोंगरे ज्याने आतापर्यंत 3 षटकार जे मात्र खेळलेत। 72 धावा रामलीला स्पोर्ट क्लब शेलारीच्या विरोधामध्ये। वायजी स्पोर्ट हा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय। बहात्तर धावा धावपळीकावर, दोन फलंदाज बाद झालेत। गोलंदाज गोलंदाजी मार्क वर तयार होतील। गोविंद त्याचा पुरेपूर समाचार मैदानामध्ये घेत असताना श्रावण जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। गोविंद तयार होतील, गोलंदाजी मार्क वर धावपळीकावर धाव संख्या 72, दोन फलंदाज बाद झालेत। अजून एक चांगला फटका श्रावण रावण च्या बॅट मधून, अजून एक सिक्सर।
लागतील प्रत्येक जलासाठी स्पेशली राहुल हंडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय मैदानाबाहेरील प्रत्येक झेलासाठी. मला वाटतं ही सुरुवात आहे, हे पारितोषिक भरपूर वाढलं जाईल जशी ही स्पर्धा पुढे जाईल. दोन बॉल मध्ये दोन षटकार, षटकार हॅट्रिकची संधी आप स्ट्रायकर इनवर श्रावण डोंगरे. इथे देखील सुरेख प्रकारचा चेंडू, तितकाच चांगला फटका, कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये त्याचा घेतला फायदा, चेंडू जाईल सीमापार या बॉलवर चार. संघाची धाव संख्या धावपालकावर 82 धावा. इथे देखील सुरेख प्रकारचा चेंडू श्रावणच्या पाठ मधून एक सिंगल येताना पाहायला मिळेल. चार षटकांचा खेळ मैदानामध्ये कंप्लीट झाला, चार षटकांच्या समाप्तीनंतर धावपालकावर धाव संख्या 83 83 धावा, लॉस ऑफ 2 विकेट. डीजे गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्क वर आपण पाहतोय जगदीश चाता मध्ये चेंडू स्ट्रायकर इनवर श्रावण डोंगरे, 9 चेंडू 29 धावा. दुसऱ्या बाजूला एश गवळी आपल्याला पाहायला मिळतोय, 7 चेंडू मध्ये त्याने बनवल्या 17. जगदीश आलेत रामलीला स्पोर्ट क्लब, 5 षटकांसाठी तुमच्याकडे 27 मिनिटाचा वेळ आहे. त्या 27 मिनिटांमध्ये जर तुमची 5 षटकं झाली नाही तर 6व्या षटकासाठी आपण एक फिल्डर 30 यार्ड सर्कलमध्ये लावणार आहोत. ऑलरेडी तुम्ही 4 षटकांसाठी जो टाईम होता 5 षटकांसाठी तो घेतलेला आहे. इथे टाकलेला चेंडू, पंचांचा मात्र अवांतरचा इशारा, व्हाईटच्या रूपाने एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 84 84 या धावसंख्येवर. 84 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो सध्याच्या घडीला. जगदीश 84 ऑन द बुट, गोलंदाजी मार्क वर गोलंदाज तयार, स्ट्रायकर एंड वर बॅटर श्रावण. श्रावणचा बॉल फटका इथे दमदार पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतील बॉल वर लॉंग अप मध्ये, क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं. तोपर्यंत संधी होती बॅटरला 2 धावांची, 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 86 ऑन द बोर्ड, 86 धावा. वाय स्पोर्ट पाचव्या षटकासाठी कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले आहे जय सर, जर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये घेतलं नाही तर. दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या ओव्हर मध्ये घेतला तर ठीक, नाहीतर पाचव्याला कंपल्सरी तो लागू होईल. बॅटिंग पॉवर प्ले
गोलंदाज तैयार होतील जगदीश जगदीशचा हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न श्रावण यांच्या पाट मधून एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय आणि पाहता पाहता दोन धावा येतील दोन धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपळकावर वाढेल जाऊन पोहोचेल ती 88 या धावसंख्येवर 88 ऑन द बोर्ड षटक क्रमांक मैदानामध्ये पाचवं मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतं सध्याच्या घडीला खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये खेळत असताना श्रावण डोंगरे 11 चेंडू 33 धावा फ्लाइंग प्लेयर टीम वायजे स्पोर्ट्स धावपलकावर धावसंख्या 88 धावा सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षण थोडस खराब एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता दोन धावा या बॉलवर येताना पाहायला मिळेल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 90 या धावसंख्येवर या स्पर्धेचा आपण हायेस्ट स्कोर पाहिला तर 91-91 धावा आतापर्यंत 90 बनल्यात अजूनही विचार केला आपण 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे त्यामध्ये श्रावण डोंगरेच्या बॅट मधून किती धावा येतील ते आपल्याला पाहायचंय दुसऱ्या बाजूला कमबॅक करावं लागेल गोलंदाज तयार जगदीश जगदीशचा हा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते बोट 90 धावा धावपलकावर दोन चेंडूंचा खेळ बाकी गोलंदाज तयार होतील जगदीश फुल टॉस बॉल इथे देखील फटका फसला जयेश अलेत जयेश भुईर यांनी अप्रतिम जेल्टी फ्लॅग फलंदाज श्रावण बाद यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत माही 11 आणि माही 11च्या विरोधामध्ये एसके ग्रुप या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती जशी 6 षटकं कंप्लीट होतील आपण टॉससाठी संपर्क करा रोशन बांगर मॅन फ्रॉम सोनारपाडा सोनारपाडाचा खेळाडू मैदानामध्ये दाखल इथे टाकलेला चेंडू क्विकर 1 आपल्याला पाहायला मिळतोय सुरेख प्रकारचा चेंडू षटक क्रमांक मैदानामध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळालं पाचवं 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावसंख्या 90 देसले साहेब जे नगरसेवक आहेत माजी नगरसेवक त्यांचं देखील शुभागमन या स्पर्धेसाठी आपण पाहिलं त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेतून ते रजा घेतात त्यांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करू मुरबाड प्रीमियर लीगच्या वतीनं धावपलकावर धावसंख्या 90 धावा 3 फलंदाज बाद आहेत शेवटचं अंतिम षटक या अंतिम षटकामध्ये कुणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल ते आपल्याला पाहायचं गोलंदाजी विश्लेषण आपण पाहू पहिलं षटक अख्तर शेख 20 धावा दुसऱ्या षटकामध्ये गोविंद 2 षटक गोविंदने तळी त्यांनी खर्च केला 43 धावा मल्लारी एका षटकामध्ये 16 धावा दुसऱ्या बाजूला जगदीश यांनी 7 धावांचं षटक अतळलं बॅटिंग कार्ड आपण पाहू ज्यामध्ये सागरने 10 धावा बनवल्या भूपेशने 21 यशने 17 श्रावणने 35 आणि रोशन आपण जो मात्र पाहतोय तो 0 या धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतो शेवटचा अंतिम षटक कल्पेश कातवरा च्या हातामध्ये चेंडू आहे एक क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये पंच जय सर जो टाइम होता त्या टाइम पेक्षा भरपूर वेळ जास्त घेतलेला आहे त्यामुळे एक क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये लावावा लागेल रामलीला स्पोर्ट क्लबला
रामलीला स्पोर्ट क्लब शेलारी या संघाला। कल्पेश आलेत गोलंदाजी मार्ग पर, कल्पेश कातवारा गोलंदाजी करण्यासाठी तैयार, अप्रतिम झेल त्या खेळाडूने पकडला, परंतु आता सध्याच्या घडीला गोलंदाजी आपल्याला पाहिजे। सुरेख प्रकारचा चेंडू, यश गवळीच्या पाडमधून तितका चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षक येथील बॉलवर दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोन धावा। यश गवळी मॅन फ्रॉम पाटगाव सध्याच्या घडीला बॅटिंग करताना पाहायला मिळतात। दुसरा खेळाडू पाटगावचा आपण पाहतोय सचिन, ते बाराव्या खेळाडूच्या भूमिकेत थोडीशे दुखापतग्रस्त आहेत। धावपलकावर धाव संख्या 92 धावा। इथे टाकलेला चेंडू पंचांकडे, अपील आणि फलंदाज यश गवळीला परतावा लागतंय। कल्पेश कातवाराला मिळणारी ही सफलता, फलंदाज बाद। न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतील प्रवीण भोईर पांड्या मॅन फ्रॉम धानिवली, मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील। धावपलकावर धाव संख्या 92। धावपलकावर धाव संख्या 92, शेवटचे चार चेंडू अजूनही शिल्लक आहेत। स्ट्राइकर इनवर प्रवीण, सुरेख प्रकारचा चेंडू, बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आलेत जयेश जगदीश उगडा, त्यांनी पकडला प्रतिम झेल। पॅक टू पॅक दुसरी सफलता, 1-2 फलंदाज बाद। न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतील प्रसाद दिनकर मॅन फ्रॉम संभाजीनगर उर्फ डॅनी, धावपलकावर धाव संख्या 92 धावा। गोलंदाज तयार होतील गोलंदाजी मार्गवर, धावपलकावर धाव संख्या 92 धावा। भरपूर चांगली माहिती सध्याच्या घडीला बाराव्या खेळाडू यांच्या माध्यमातून। सुरेख प्रकारचा चेंडू, बिग हिट जो मात्र पाहायला मिळतोय, चेंडू हवेमध्ये, विकेट, हॅट्रिक कंप्लीट करत असताना कल्पेश कातवारा या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट करतोय। अख्तर काल एक विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली होती मुकेश गायकर यांच्या माध्यमातून, ही दुसरी विकेट हॅट्रिक येते आजच्या दिवसातली पहिली आणि या स्पर्धेतली दुसरी विकेट हॅट्रिक, फलंदाज बाद। डीजे
नीलू अप्रतिम संगीत सध्याच्या घडीला दुपारच्या सत्रामध्ये ताबलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 92 धावा 6 फलंदाज 5 झालेत। या स्पर्धेतला हायेस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय वायजी स्पोर्ट कडून, अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत, परंतु ज्या प्रकारचं कमबॅक मैदानामध्ये राहिलंय रामलीला स्पोर्ट क्लब शेलारी त्यांचंही कौतुक करावं लागेल। कल्पेचा हा चेंडू इथे मोठा फटका मयूरच्या पार मधून चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय, इट्स आउट ऑफ द पार्क, सिक्सर षटकार। संघाची धावसंख्या वाढेल, धावपलकावर जाऊन पोहोचेल ती 98 धावा। गोलंदाज तयार होतील, गोलंदाजी मार्क वर कल्पेश, कल्पेशचा हा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय, पंचांचा येतोय अवांतरचा इशारा, व्हाईट बॉल, व्हाईटच्या रूपाने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 99 धावा। शेवटचा एक चेंडू जो मात्र अजूनही शिल्लक आहे, 100+ स्कोर जाईल का ते आपल्याला पाहायचं या शेवटच्या बॉलवर। 99 ऑन द बोर्ड, 99 धावा, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार कल्पेश, व्हाईट साठी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने इथे रिव्ह्यू घेतलेला आहे। तिसऱ्या पंचांची ते मागणी गेली आहे, व्हाईट बॉल जो मात्र पंचांनी दिला होता, त्यानंतर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने इथे रिव्ह्यू घेतलेला आहे, पाहूया काय निर्णय येतोय तो आपल्याला पाहिजे। तोपर्यंत आपण विशेष सन्मान करू व्यासपीठावर राहुलजी हंडे यांचा संपूर्ण मित्र परिवार जो मात्र उपस्थित आहेत, आणि त्यांचा यथोचित मान सन्मान आमच्या VIP डाईज वर केला जातोय। किसन लमाडे, सुनीलजी गुप्ता आणि पंढरीनाथ भालेराव पॅडी या तीनही मान्यवरांना विनंती करतो, या पण आपला विशेष सन्मान मुरबाड प्रीमियर लीगच्या वतीनं केला जातो। विशेष सन्मान व्यासपीठावर राहुलजी हंडे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान, संतोष दादा यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत। या स्पर्धेचे मुख्य आयोजक संतोष परशुराम जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते राहुलजी हंडे किटबाळक यावरून त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या स्पर्धेच्या वतीने उपस्थित होतोय, आणि सर्व मित्र परिवाराचा यथोचित मान सन्मान व्यासपीठावर जो मात्र केला जातोय। व्हाईट बॉल, संघाची धावसंख्या 99, यथोचित मान सन्मान जो मात्र पाहायला मिळतोय। इथे सुरेख प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळतो, मयूरच्या बॅट मधून एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि वायजी स्पोर्ट संघाची धावसंख्या 101, 101 धावा, विजयासाठी 102 धावांचं लक्ष। विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय, उपस्थित मान्यवरांचं सर्वांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करू। महेशजी भांगे यांचा देखील विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत, महेशजी भांगे त्यांना विनंती आहे, या पण आपला देखील विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो। आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनश्चे एकदा आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करू, आणि माही 11 संघाचे कॅप्टन गणेश गायकर आणि टीम SK ग्रुप या संघाचे कॅप्टन सुनीलजी बांगर आपणाला विनंती, आपण टॉससाठी संपर्क करा। मान्यवरांचं विशेष आभार या स्पर्धेच्या वतीने आम्ही व्यक्त करू, आणि टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, लगेचच आपण रिपोर्टिंग करायचं। SK ग्रुप आणि SK ग्रुपच्या विरोधामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल टीम माही 11। रोहित येत आहेत SK ग्रुपचे कॅप्टन, रोहित चला लगेचच, SK ग्रुपचे कॅप्टन रोहित, लगेचच संपर्क साधा। SK ग्रुप संघाचे कॅप्टन रोहित साबळे
आमच्या बरोबर जॉईंट होतात दुसऱ्या बाजूला गणेश गायकर, कॅप्टन माही इलेवन आणि मी राहुल हंडे यांच्या संपूर्ण मित्र परिवाराला पुन्हा एकदा विनंती करतो की आपण या आपल्या शुभ हस्तेपण करणार आहोत या मॅचचे नाणेबेक. राहुल हंडे यांचा संपूर्ण मित्र परिवार जो टिटवाळ्यावरून खास या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत, सर्वांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्तेपण नाणेबेक करू. एका बाजूला गणेश गायकर माही इलेवन आणि दुसऱ्या बाजूला रोहित साबळे हा खेळाडू आहे एस के ग्रुप. हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झालेत, त्यामुळं हा सामना दोन्ही संघांसाठी भरपूर महत्वाचा. रोहित कॉल करतील हेड आणि टेल. टॉस आपण करणार आहोत, मान्यवरांचे शुभ असते टॉस करू. कॉल करतील रोहित, छापा असा कॉल आणि इथे काटा आलेला आहे. टॉस इथे जिंकलेला आहे गणेश गायकर, टॉस जिंकलाय. पहिल्या सामन्यामध्ये संघ पराभूत झाला, आता काय निर्णय घेशील? फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपण सकाळी हाच प्रश्न विचारला होता की या मैदानावर चेसिंग करणं थोडस अवघड आहे आणि तेच घडताना आपल्याला पाहायला मिळालं. काय बोलशील पहिल्या मॅच मध्ये थोडीशी रणनीती, कल्पेचा जो कॅच घेतला त्यानंतर तू बॅटिंग करत असताना थोडस स्ट्रगल करताना पाहायला मिळाला, जो परफॉर्मन्स सातत्याने गणेश गायकरच्या माध्यमातून होतो तो आज पाहायला मिळाला नाही, काय बोलशील? ऍक्च्युली रणनीती आमची बरोबर होती, परंतु मी स्वतः इंजर्ड असल्यामुळे माझ्या दोन ओव्हर ज्या ग्राउंड मध्ये पडल्या असत्या सेफली त्या मी टाकू शकलो नाही आणि एक एक्स्ट्रा बॉलर आम्हाला इलेव्हन मध्ये खेळवायला लागला, त्याच्यामुळे उदय पवारच्या शेवटच्या ओव्हर मध्ये 26 धावा गेल्या आणि त्या आम्हाला खूप मागात पडल्या. परंतु काही हरकत नाही, सर्वांनी बेस्ट दिलाय. आता एखादा बॉलरनी मार खाल्लाय तर त्याला कमबॅक करा, आता दुसऱ्या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करू नक्कीच. ओके, बेस्ट ऑफ लक. हा होता खेळाडू गणेश गायकर. दुसऱ्या बाजूला रोहित आहेत. रोहित पहिली मॅच पराभूत झालेत, या मॅच मध्ये जिंकणं आवश्यक आहे. काय बोलशील, टीमचं कॉम्बिनेशन कसं बसतं? राहुल जांडे यांचा मित्र परिवार उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडे देखील आपण जाणार आहोत. कसं वाटतं राहुल जांडे, लक्ष्मण गायकर, राजू वारगडे आणि संपूर्ण मुरबाडचे जे आयोजक कमिटी आहे त्यांचं हे आयोजन, हे नियोजन? आमचे जीवलग मित्र राहुलजी हंडे, संतोषजी जाधव यांनी जी मुरबाड प्रीमियर लीग आयोजित केली आहे तिचं आयोजन अगदी फारच सुंदर आहे आणि सर्व नियम वगैरे त्यांच्या याच्याप्रमाणे चाललेले आहेत. तर मला वाटतं हे 6वं वर्ष आहे ना, 6वं पर्व आहे, तर फारच फारच सुंदर आहे सर्व कार्यक्रम आणि त्यांना त्याबद्दल मी धन्यवाद देतो की असंच चालू राहू द्या. ते मुरबाडचे आपले जे खेळाडू जे प्लेयर आहेत ते त्याचा आनंद घेत राहतील, धन्यवाद. ओके, धन्यवाद. तुमचंही मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहत आहेत सर्वांचं सहर्ष स्वागत. बरुणजी पांडा साहेब आणि ऋषिकेशजी कुमार या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत, मान्यवरांचं सहर्ष स्वागत आम्ही करू. त्याचबरोबर राजू डोले हे देखील उपस्थित होतात, त्यांचं सहर्ष स्वागत आपण या स्पर्धेच्या वतीने करू. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा आमच्या मुरबाड प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून आभार. ऋषिकेशजी कुमार आणि बरुणजी पांडा साहेब या स्पर्धेच्या वतीनं उपस्थित होत आहेत, मान्यवरांचं सहर्ष स्वागत आम्ही करू. आणि तिथे गोविंद उगडाच्या बॅटमधून चौकार येतो वरुणजी पांडा साहेब आणि त्याचबरोबर आपण विचार केला ऋषिकेश कुमार साहेब या स्पर्धेच्या वतीनं उपस्थित होत आहेत, मान्यवरांचं सहर्ष स्वागत आम्ही या स्पर्धेमध्ये करू. मुरबाड प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये माननीय श्री संतोष परशुराम जाधव साहेब प्रेझेंट. मुरबाड प्रीमियर लीग मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत.
फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिला धक्का मागील मॅचचा हिरो या मॅच मध्ये थोडासा अनलकी ठरताना पाहायला मिळतोय. फलंदाज गोविंद उगडा बॅक टू द पवेलियन. मुरबाड तालुक्यातील नामांकित क्रीडा स्पर्धा आणि त्या स्पर्धेसाठी ओमसाई कलम खांडे या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा येतात. वायजी स्पोर्टला देखील खूप साऱ्या शुभेच्छा येतात आणि स्पेशली सागर कापडी आणि कंपनीला देखील खूप साऱ्या शुभेच्छा येतात. दत्ता कापडी आणि ओमसाई कलम खांडेकडून त्यांचं सहर्ष स्वागत. न्यू बॅटर मैदानामध्ये अख्तर शेख अक्कू मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. दसईचा खेळाडू आज भरपूर मोठी जिम्मेदारी या खेळाडूवर. गोलंदाज तैयार. धावपळीकावर धाव संख्या 4. सागरचा हा चेंडू अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतो. अख्तर साठी सुरेख प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. अख्तर शेख दसई असेल तदनंतर एनपी स्पोर्ट शहापूर या संघासाठी भरपूर चांगलं कार्य करणारा खेळाडू आहे. यंदाचा हंगाम या खेळाडूनं गाजवला आणि या धाव संख्येचा पाठलाग जर करायचा असेल तर मैदानामध्ये अख्तर शेख नावाचं वादळ गोंगवणं खूप गरजेचं. सुरेख प्रकारचा चेंडू सेन्सिबल क्रिकेट एक सिंगल घेतली आहे. एक दाबाली या बॉलवर एका दाबेच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढते. जाऊन पोचेल रामलीला स्पोर्ट शेलारी. जाऊन पोचेल ती 5 या धाव संख्येवर. विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. भरुणजी पांडा सर ऋषिकेशजी ऋषिकेश कुमार सर यांचा विशेष सन्मान. या स्पर्धेचे आयोजक लक्ष्मणजी गायकर चिग्या सर यांच्या कंपनीचे मुख्य साहेब आहेत आणि या स्पर्धेसाठी उपस्थित होत आहेत. वरुणजी पांडा सर आणि ऋषिकेशजी कुमार सर यांचा विशेष सन्मान आमच्या स्पर्धेच्या निमित्तानं माननीय श्री संतोष परशुराम जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण जो मात्र करतो आहे. चेंडू सीमापार 4. स्पेशली लक्ष्मण गायकर चिकेयांना या स्पर्धेसाठी 6 ते 7 दिवस सुट्टी जे मात्र देण्यामध्ये महत्वाचं योगदान देखील या व्यक्ती महत्वाचं राहिलं असे भरुणजी पांडा सर आहेत आणि ऋषिकेशजी कुमार सर आहेत त्यांचा विशेष सन्मान आम्ही व्यासपीठावर करतोय. मुरबाड तालुक्यातील अग्रगणित क्रीडा स्पर्धा मुरबाड प्रीमियर लीग. खऱ्या अर्थानं ही स्पर्धा भरवत असताना लक्ष्मण गायकर चिक्या यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी राहुलजी हंडे असतील राजू वारगडे असतील बंटी शिंगोळे असतील आणि पडद्यामागचा हिरो म्हणजे सागर मात्र त्याची देखील भूमिका भरपूर चांगली या स्पर्धेच्या निमित्तानं राहताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धावा धावपळीकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 9. क्या बात है. तो चलेंगे मुकाबला की तरफ. बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर सर. बहुत बढ़िया मुकाबला चलता है. एक बड़ा टारगेट सेट किया गया है लेकिन कहते ना आपने शीशा का महल तो बना लिया लेकिन जमाना पत्थर का है. टेनिस क्रिकेट में कितना भी रन बना लो टेनिस क्रिकेट चौके छक्के का खेल आता हुआ 4 रन. तो चलिए पर गेंद छक्का या चौका निश्चित रूप से अंपायर ने चौके दिया पर इशारा.
तो चलिए अगर जो भी देखिए आपको अपर गेंद हो चुका है, शायद अपर डगआउट से चाहते थे कि पिछला जो चौका या छक्का हुआ सुदर्शन का बेहतर प्रदर्शन। तो चलिए यहाँ पर अंपायर देखिए, जो भी आपको डाउटफुल रहता है ना अंपायर से बात करना होगा, और अंपायर जैसे कोई भी डिसीजन आगे बढ़ाना चाहेंगे तो ले सकते हैं। तो चलिए यहाँ से 102 रनों के टारगेट है, बहुत बड़ी टारगेट कहा जाएगा, लेकिन कहते हैं ना टेनिस क्रिकेट में आप कितना भी टारगेट बना लो, कहते ना आपने सीसा का महल तो बना लिया लेकिन जमाना पत्थर का है। टेनिस क्रिकेट में कितना भी रन बना लो, ये टेनिस क्रिकेट चौके छक्के का खेल है। और नए बैटर देखिए मैदान पर जाते हुए जयेश और गोविंद, देखिए बात करेंगे हेलो। तो चलिए 102 रनों के टारगेट, तो देखते हैं ये टारगेट कितना आसान बनेगा और कितना मुश्किल बनेगा, ये आने वाला वक्त समय बताएगा। इस बार देखिए गेंद तो ऊंचाई लिए और लंबाई की कमी, फील्डर्स गेंद के नीचे, ओ क्या चले थे यहाँ पर मस्त, देखिए बात करेंगे कार्बन कमाल क्या चमके सकते थे, लेकिन छोटे छोटे गलतियों से बचकर रहना होगा। एक छोटा सा छेद बड़ी से जहाज को भी डुबा सकते हैं। टारगेट देखिए बहुत बड़ा है लेकिन नामुमकिन नहीं है, भलाई देखिए 102 रनों की टारगेट है, अगर एक एकाक ऊपर देखिए 25 या 30 रनों का ऊपर आता है ना फिर मुकाबले में वापसी कर सकते हो। अक्रॉस द लाइंस नजरे कहीं निगाहें कहीं यहां पर बात करेंगे, लंबा ऊपर देखिए पहला ओवर बना था जहां पर पहले इनिंग की बात करेंगे, अख्तर शेख के ऊपर हमला किया गया था उनकी गेंदबाजी में, 20 रन आया था। उसके बाद देखिए गोविंद के ऊपर भी हमला किया गया था, और वही बात अगर यहाँ करें सेकेंड इनिंग में तो शुरुआत दो ओवर यहाँ पर चल चुका है लेकिन रन गति देखिए एकदम धीमा आगे निकल रहे हैं यहाँ पर से, और इस बार देखिए थोड़ा सा चूक हुई फील्डर से और चौका आता हुआ, यही करना होगा, जोखिम लेना होगा, कहते ना मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे। 4 रन तो चलिए 20 रन बनाए, अभी भी जीत की बात करेंगे ना 82 रनों की जरूरत है, और कुल मिलाकर देखिए यहां से बात करेंगे 24 गेंद बचाए। कहते ना जिंदगी में कुछ पाना है तो तरीका बदलो इरादा नहीं, थोड़ा सा तरीका बदलना होगा यहां से बैटर को यहां पर से, और मेरे हिसाब से तो यहां से मुझे ये लगता है बैटर को सर में कफन बांध लेना चाहिए, जैसे कहते ना टीम को जीत दिलाने के लिए जमीन आसमान एक कर दो नहीं तो खुद को डिलीट कर दो। आपने देखा होगा ऑस्ट्रेलिया साउथ अफ्रीका बीच में जो मुकाबला हुआ था 434 वाला, सेकेंड इनिंग में देखिए ग्रेम स्मिथ हर्सल गिफ्स सर में कफन बांध के उतरे थे, और ये देखिए भाई एक मौका था यहाँ पर, छोटी छोटी गलती कर रहे हैं लेकिन कहते ना एक छोटा सा छेद बड़ी से जहाज को भिड़वा सकता है। पहली इनिंग में बात करेंगे तो सबसे बढ़िया बल्लेबाजी जो यहाँ पर इनिंग रहा यहाँ से हाइस्ट स्कोर श्रावण ने देखिए फिर से एक बार 35 रनों का इनिंग्स खेले, और अभी तक देखिए वो इनिंग देखने को नहीं मिल रहे हैं, एकाध बल्लेबाज को इनिंग खेलना होगा, जैसे कहते ना डर तुझे कैदी बनाकर रखेगा, खुलकर बल्लेबाजी कर गुरु तो सूर्या कुमार यादव बनेगा। श्रावण ने देखिए जो काम किया भाई,
यहाँ पर देखिए सिंगल डबल से काम तो चलेगा, बातें नहीं बनेगी भाई। गेंद को देखिए रोका गया, लेकिन तब तक दोनों बैटर ने यहाँ पर दूसरा रन लाते हुए, लेकिन सिंगल डबल से टोटल आगे बढ़ेगा मंजिल ने। कहते ना कौवा कितना मर्जी वॉशिंग मशीन से ना ले भाई, वो सफेद नहीं दिखेगा। आप सिंगल डबल से कितनी भी कोशिश कर लो, आपको मंजिल नहीं मिलेगा। स्लोक स्वीप खेलना चाहते थे, लेकिन शॉर्ट स्क्वायर लेग पर तैनात थे। मेरी समझ में नहीं आ रहा है, बैटर यहाँ पर जीतने की कोशिश कर रहे हैं या पूरा इनिंग खेलने की कोशिश कर रहे हैं। लेफ्ट हैंड बैटर से, और इस बार देखिए फुल टच बनाकर खेला है, यही काम करना होगा। लगातार 1K47 उड़ाना होगा। अंपायर बिमर के लिए देखिए अंपायर के मांगे की गई है निश्चित रूप से। अब बैटर ने यहाँ पर मांगे अंपायर से, और अंपायर ने मदद मांगे हैं, नहीं अंपायर ने मांगे यहाँ पर सिर्फ निश्चित रूप से। तो चलिए अंपायर कॉल है यहाँ पर तीसरे अंपायर के लिए, बिमर के लिए। देखिए देखते हैं जब तक तीसरा अंपायर का डिसीजन आता, टीम का स्कोर देखिए अभी बात करेंगे। ट्वेंटी नाइन तक स्कोर देखिए पहुंचा है, लेकिन देखते हैं यहाँ पर अगर बिमर बनता है तो और एक रन एड हो जाएगा और एक गेंद कम हो जाएगी, फिर से सोने पे सुहागा हो सकता है। देखते हैं, इंतजार कर रहे हैं क्या उसका बेनिफिट फायदा मिल पाएगा, और यही काम करना होगा दोनों बैटर को खास करके। मल्हारी इन जयस के जोड़ी देखिए, देखते हैं ये जोड़ी क्या रंग लाती है। थोड़ी सी नाखुश नाराज की जोड़ी है, पिछला मैच जीते हैं, एक मुकाबला जीते हैं, अगर यहां से मुकाबला जीत जाए तो फिर इन्हें दिन का आखिरी मैच खेलना पड़ सकता है, लेकिन मुकाबला हारे तो फिर जो लोचर लजर के बीच में जो मुकाबला जीत कर आएंगे उनके साथ इन्हें फिर से वापस खेलना होगा। फिर डिलीवरी गेंदबाज सेफ है, विनर विनर के बीच में ये मुकाबला है। देखिए मैंने यही जिक्र किया, इसके बाद लोचर लोचर मुकाबला होगा, और उनसे जो मुकाबला जीतकर आएगा और यहां से लोचर के बीच में मुकाबला रहेगा, और जो यहां से मुकाबला जीत जाएगा दो मैच, वो सीधा दिन का आखिरी मैच के लिए इंतजार करेगा। खास मेहमान देखिए हमारे बात करेंगे, वरुण पंडा देखिए सर यहां पर तशरीफ रखे हैं। या स्पर्धेच्या निमित्ताने न्यू ब्रिटिश इलेवन देवगाव संघाचे ओनर आणि कालच्या दिवसामध्ये ज्यांचा संघ सुपर एट मध्ये दाखल झालाय असे हरीश दादा तुपे यांचा देखील व्यासपीठावर शुभागमन होतं। वेलकम दादा, तुमचं सहर्ष स्वागत। ओवर टू कमेंट्री बॉक्स। वरुण पंडा सर देखिए उनके साथ साथ देखिए बात करेंगे, अतिथि ऋषिकेश कुमार सर देखिए यहां पर तसीब रखे हैं, लक्ष्मण गायकर साहब देखिए बात करेंगे इस टूर्नामेंट के लाडले आयोजक देखिए, और उनके दिल के करीब एक साथ समय वक्त देते हुए, और आज उस दोस्ती रिश्ता को देखिए यहाँ पर बरकरार रखने के लिए दोपहर के समय के बाद देखिए तसीब रखते हैं। और कहते हैं ना
निखिल सर, दोपहर का लोग खाना खाने के बाद टीवी पर लेटना, टीवी पर शो देखना पसंद करते हैं, बिस्तर पर लेटना पसंद करते हैं, लेकिन देखिए अपने दोस्ती को यहाँ पर, इसलिए तो कहा जाता है हजार रिश्ता से बेहतर एक दोस्त है, जो वरुण सर देखिए और ऋषिकेश सर यहाँ पर तशरीफ रखे हैं, और उनके साथ साथ देखिए बात करेंगे इस टूर्नामेंट की। देखिए हमारे लाडले आयोजक है लाजवाब, देखिए अद्भुत मेहनत यहाँ पर संतोष परशुराम यादव साहब, देखिए इसलिए तो अक्सर मैं कहता हूँ कि जिंदगी में काम ऐसा करो कि लोग आपको टीवी पर देखे, सीसीटीवी पर नहीं। आज दादा के माध्यम से देखिए क्या मुरबाड़ प्रीमियर लीग बड़ा बिग शो, देखिए आज बड़ी बड़ी स्क्रीन यूट्यूब पर देखिए इस मैच को देखा जा रहा है। आज समाज क्षेत्र में देखिए कोविड का समय लीजिए, मुश्किल में लीजिए, गरीबों को मदद करना, सपोर्ट करना, और उसके साथ साथ आज इतना बड़ा लीग देखिए, और जो लीग देखिए चिल्ला चिल्ला कर बता रहा है भाई इसके मोहब्बत में सिर्फ धोखा मिलेगा, मुरबाड़ प्रीमियर लीग में चमक जा बेटा तुझे आगे जाने का मौका मिलेगा, मौका मौका एक बड़ी लीग ओपन। और इस टूर्नामेंट का देखिए इंतजार में रहते हैं खिलाड़ी, और यहाँ पर देखिए बात करेंगे कल्याण मुरबाड़ से पावर प्ले, देखिए बैटिंग पावर प्ले से अच्छी सोच है मुरबाड़ से, कल्याण से और शाहपुर देखिए इस विभाग से आइकन खिलाड़ी को भी लिया गया, मौका दिया गया एक अच्छा कि और रोमांच बने और कुछ सीखने को मिले, लेकिन स्थानीय खिलाड़ी के लिए बहुत बड़ा मौका है, सुनहरा मौका। अब अक्सर कहते हो भाई हमें मौका नहीं मिलता है बड़ा मैच में खेलने का, बड़ा लीग में खेलने का, बड़ा ओपन में खेलने का, और ये तो खुद को साबित करने का एक अच्छा मौका है। कहते ना तालाब में जब पानी भरता है ना पहले मछलियां चींटी को खाती है, और वापस जब पानी सूखता है ना तब चींटी मछली को खाती है, यानी मौका दोनों को मिलता है और उस मौके का इंतजार करना चाहिए, और ये वो मौका है भाई। कहते ना किस्मत सबको मौका देता है पर मेहनत सबको चौंका देता है, और जो बेहतर मेहनत करेगा शायद वो कामयाबी की तरफ पहुंच सकता है। इसलिए तो मैं कहता हूं अक्सर कि जिंदगी में मेहनत इतना करो कि किस्मत भी कहेगा बेटा ले 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 ये तेरी अमानत है। तो देखते हैं पर 102 रनों के टारगेट एक विशाल टारगेट है, लेकिन अभी भी देखिएगा आखिरी उम्मीद जगा हुआ है क्योंकि अभी भी 18 गेंद शेष है, लेकिन इस 6 गेंद मैच का करेगा पर्दाफाश, अगर ये 6 गेंद का वर्ण नहीं आता तो फिर दिक्कत बन जाएगा। ये चलिए भाई हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश किए गए लेकिन सिंगल आता हुआ यहाँ पर, हेलीकॉप्टर उड़ाना देखिए इतना आसान नहीं रहता है। महेंद्र सिंह धोनी से कुछ साल पहले पूछा गया था जब अंतरराष्ट्रीय से रिटायर लिए थे उससे पहले कि आपसे हेलीकॉप्टर शॉट नहीं देखने को मिल रहा जो शुरुआत में जितना सारा देखने को मिल रहा था, और महेंद्र सिंह धोनी ने एक अच्छी जवाब दिया था कि समंदर में कभी हेलीकॉप्टर उतरता नहीं और समंदर से उड़ता नहीं, उसके लिए सही स्थान चाहिए, तो उसी तरह गेंद अपने पाले पर होना चाहिए तब जाकर हेलीकॉप्टर उतार सकते हो। और जब वसीम अकरम से एक इंटरव्यू के दौरान पूछा गया था कि स्लोग ओवर के सबसे घातक बैटर कौन कहा जाए तो, और उन्होंने जिक्र किया था कि महेंद्र सिंह धोनी वर्ल्ड फिनिशर में उनका नाम आता है, इतनी अच्छी वो फिनिश करते हैं क्योंकि स्लोग ओवर में गेंदबाज ज्यादा से ज्यादा ब्लॉकल में गेंद रखने की कोशिश करते हैं, और महेंद्र सिंह धोनी हेलीकॉप्टर बड़ी शानदार उड़ाते हैं। और उसके बाद देखिए आज पूरा टेनिस क्रिकेट पूरी दुनिया में देखिए हेलीकॉप्टर शॉट खेला जा रहे हैं। ये चलिए भाई सिंगल डबल से काम तो चलेगा, बातें नहीं बनेगी, जैसे कहते ना हवा से क्या फूल खिलेगा जब तक बारिश ना हो। और यहाँ पर देखिए तीसरी अंपायर फिर से एक बार कदम बढ़ाए रन आउट के लिए, दबाव बनते जा रहे हैं, रन नहीं आ रहे, यहाँ पर देखते हैं डिसीजन पेंडिंग है। पहला रन लिए थे दूसरे के लिए तेज भागे थे यहाँ से, खास मेहमान देखिए हमारे तशरीफ यहाँ पर रखते हैं, सभी मेहमानों का तहदिल से स्वागत है। अतने देखिए बात करेंगे हमारे यहाँ पर जिस तरह से संतोष परशुराम यादव साहब देखिए इनके कंधों को मिलाकर देखिए राहुल अंडे साहब देखिए, और उनके साथ साथ देखिए बात करेंगे लक्ष्मण गायकर साहब लीजिए, राजू वरखड़ी साहब लीजिए निश्चित रूप से, उसके साथ साथ देखिए बात करेंगे यहाँ पर से बंटी सिंगुले साहब लीजिए, और उनके साथ साथ देखिए बात करेंगे सागर मात्रे साहब लीजिए, सुप्लीन गणगढ़ साहब लीजिए आउट है बैटर देखिए यहाँ से बात करेंगे, और उनके साथ साथ देखिए बात करेंगे गणेश गायकर साहब लीजिए, तो सर धुमाल साहब लीजिए, और उनके साथ साथ देखिए बात करेंगे सचिन चोरगे साहब लीजिए, और मुरबाड़ प्रीमियर लीग में सभी का तहदिल से स्वागत। रन आउट है बेटर, मौका है चलेंगे डीजे मास्टर के पास। सर देखिए इस मुरबाड प्रीमियर लीग का धुन देखिए यहाँ पर बता रहा है, ये धुन से ऐसा लग रहा है कि मेरे मन के अंदर है कि इस तरह के लीग है ना, भला ही इंडियन प्रीमियर लीग मतलब आईपीएल जैसे लीग को गिरा तो नहीं सकता है लेकिन हिलाने की ताकत रखता है।
बहुत बढ़िया। देखिए आइकॉन का यहाँ पर खिलाड़ियों को मौका दिया गया है और जहाँ पर देखिए ड्रेसिंग कंपलसरी देखिए हम देख सकते हैं, ट्रक टी शर्ट शूज देखिए और उसके साथ देखिए मैदान की सजावट है। और दोपहर के समय यहाँ पर मेहमान जिस तरह से तस्वीर रखे हैं आप अंदाजा लगा सकते हो शाम का चांद घर पर है। और ये चलिए क्रॉस द लाइन से थोड़ा सा देखिए नतीजा यहाँ पर मुश्किल बनते जा रहे हैं, लेकिन थोड़ी सी देखिए बात करेंगे यहाँ पर दिक्कत में आते हुए हमारे टेन क्रिक लाइव देखिए अपना काम बेहतर करते हुए, अंपायरिंग भी अपना काम बेहतर करते हुए। और देखिए बात करेंगे हमारे दो स्कोरर देखिए बात करेंगे नेहा जी मैडम और उनके साथ देखिए बात करेंगे काजल जी मैडम, इनके काम भी देखिए बेहतर करते हुए, लेकिन बैटर अपना काम बेहतर नहीं कर पा रहे हैं क्योंकि 102 रनों तक पहुंचना है तो फिर यही काम करना होगा। कहते हैं ना अगर ऊंट से दोस्ती करनी है तो दरवाजा ऊंचा करना होगा, हर गेंद के ऊपर बड़ा हिट खेलना होगा। चार रन सिंगल डबल से कितनी भी कोशिश कर लो भाई दिल को सुकून देगा तसल्ली नहीं। कहते ना रग भरोसा खुदी पर क्यों ढूंढते हो फरिश्ते, परिंदों के पास कहां होते हैं नक्शे फिर भी ढूंढ लेते अपने रास्ते। तो आपके पास नक्शा भी था और रास्ता भी था, नक्शा देखिए हमारे स्कोरिंग बता रहे हैं कई 102 रनों का टारगेट था, आपके पास 11 विकेट था, 10 विकेट 11 खिलाड़ी। जय पवार सर देखिए कड़ी धूप में कड़ी मेहनत, ऐसा कोई शहर नहीं जहां जय पवार सर का कहर नहीं और पूरा उनका टीम देखिए यहां पर अद्भुत मेहनत लेता हुआ। इस बार देखिए दूर से खेल गए यहां पर हवा में गेंद और एक बढ़िया कैच देखिए लाजवाब, और एक बार देखिए दिल टूटेगा यहां पर जब जब बड़ा हिट खेलने जा रहे हैं तब तक विकेट गिरता हुआ। 38 के ऊपर देखिए चौथा विकेट, बहुत बढ़िया देखिए क्या चलिया गया, लेकिन इस मैच को देखिए पूरी तरह से फंसा दिया गया है। 38 पर चार थोड़ी से नाखुश रहेंगे यहां से, 12 गेंद देखिए अभी भी 64 रनों की जरूरत है और यहां से देखिए दो मुकाबला जीतने के साथ साथ जो टीम जीतेगा दोनों टीम से। और सीधा देखिए बात करेंगे YG स्पोर्ट देखिए एक अच्छा स्थिति में है, 101 रन बनाने के साथ टीम क्वालिफाई कर जाएगी सुपर 8 में। और एक विकेट गिरता हुआ देखिए पांचवा विकेट, विकेट की झड़ी। एक पादवे YG स्पोर्टचा आणि त्याच बरोबर आमचे परम मित्र अनिकेत जी तुपे यांचा लकी नंबर देखील 101 आहे, ते देखील उपस्थित होतात, त्यांचं सहर्ष स्वागत करू। त्यांच्याबरोबर विशाल आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत करू। संतोष गडगे हे देखील कालच्या दिवसामध्ये त्यांचं प्रदर्शन चांगलं राहिलं ते उपस्थित आहेत, त्यांच्या समेत जयेश आगिवले आहेत। गोलंदाज आपण तो चलिए बात करेंगे, खास मेहमानों का सम्मान किया जाएगा, लेकिन उससे पहले देखिए बात करेंगे गेंद बची है देखिए यहां से बात करेंगे कल्याण के लिए, देखिए बात करेंगे
मुरबाट डिपो से पकड़ना पड़ेगा, बस गेंद बचा है 10 और जीत के लिए चाहिए देखिए 63 रन। और ये चलिए और एक बार गेंद ऊंचाई ली है और लंबाई की कमी, विकेट की झड़ी देखिए भाई बात करेंगे। जैसे कहते ना सूरज जब डूबता है तो लाल लाल हो जाता है, अगर किसी टीम का विकेट शुरुआत में गिरता है तो उसका हाल बेहाल हो जाता है, बेहाल हो जाता है, बेहाल हो जाता है, बेहाल हो जाता है। कालच्या दिवसातील टॉपर आहे तो आजच्या दिवसातील 2 नंबर राहणाऱ्या टीम बरोबर खेळेल, आणि आजच्या दिवसातील टॉपर आहे तो कालच्या दिवसातील 2 नंबर राहणाऱ्या टीम बरोबर मॅच खेळताना आपल्याला पाहायला मिळेल, याची देखील या 8 संघांनी नोंद घ्यायची। कालच्या दिवसामध्ये टॉपर संघ होता दिशा वॉरियर्स सिद्धिविनायक मुरबाड, आणि 2 नंबरला संघ होता न्यू ब्रिटिश 11 देवगाव। आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायचंय कोणता संघ टॉपर होतोय आणि कोणता संघ 2 नंबरला राहतोय ते आपल्याला पाहायचं। बोल टू कॉमेंट्री बॉक्स। तो चलिए बात करेंगे यहां से लगभग, देखिए बात करेंगे किन बात से फिर से एक बार तैयार और बड़ा अच्छा गेंद और जब तक देखिए यहां से रोक लिया जाता गेंदबाज को, देखिए यहां से कुल स्कोर देखिए जाकर वहां पर मैच देखिए एक तरफा यहां से देखने को मिलता हुआ, थोड़ी सी नाखुश रहेंगे नाराज के भी रहेंगे, स्कोर नहीं बन रहा है भाई दिक्कत बनेगा। तो चलिए गेंदबाज फिर से एक बार तैयार, गेंद तो ऊंचाई ली है यहां पर अभ्यास लगभग देखिए फील्डिंग वाली टीम को मिल रही है। और बात करेंगे यहां से चलिए बैटर तैयार रहिए, अब 4 मैच में बचा हुआ है लेकिन बैटर को यहां पर मौका मिलेगा, दिन का आखिरी मैच जब ये खेलेंगे थोड़ा अभ्यास भी हो जाना जरूरी है। रामलीला स्पोर्ट देखिए बात करेंगे, रामलीला स्पोर्ट देखिए सलाह टीम थोड़ी सी नाखुश रहेंगे और एक मौका इनके पास रहेगा, दिन का आखिरी मैच अगर जीतेंगे तो फिर क्वालिफाई कर जाएगी टीम, अगर मुकाबला हारे तो फिर रन रेट के ऊपर भागना पड़ेगा। इसके बाद जो मुकाबला खेला जाएगा जो टीम मुकाबला जीतेगा आगे बढ़ेगा और जो टीम मुकाबला हार जाएगी सीधा इस लीग से टाटा बाय बाय। लगातार 2 मैच हारने पर आपको मौका नहीं रहेगा, अगर आपने एक मुकाबला हारे तो दूसरे का मौका आपको रहता है और जो अगला मैच खेला जाएगा अमर रोसर का बड़ा मुकाबला रहेगा, डू और डाई का मुकाबला रहेगा, क्योंकि जो टीम मुकाबला वहां से जीतेगा आगे कदम बढ़ाएगा शाम का आखिरी मैच के लिए और जो टीम मुकाबला हारेगा दोपहर की कड़ी धूप में घर वापस जाना पड़ेगा। तो चलिए बात करेंगे यहां से तो चलिए गेंदबाज फिर से एक बार तैयार, बहुत बढ़िया देखिए काम भी बढ़िया और मैच पूरी तरह से देखिए एक तरफा, बैटर देखिए खुश नहीं अपने बल्लेबाजी से, निखिल सर जैसे कहते हैं ना कभी कभी शादी से बंदा अगर खुश नहीं तो बैटर को यहां पर मौका मिल रहा है हर बैटर को बल्लेबाजी करने का। लेकिन थोड़ा सा बात करेंगे अमर सर एक अच्छा रन रेट से मुकाबला हारे तो एक बेनिफिट फायदा रह सकता है आखिरी मैच में भी, लेकिन एक लंबी अगर फासला से आप हारते हो तो फिर शायद दिक्कत हो सकता है आपको।
अपचारी टेस्ट मैच का देखिए दोनों बैटर बड़े आराम से एक रन ले रहे हैं। जिससे कहते ना शादी की बात, अगर बंदा का पेट ना बाहर आया सोचिए शादी से खुश नहीं, तो उसी तरह से बैटर देखिए अपने बल्लेबाजी से खुश नहीं है क्योंकि टीम हार के कगार पर है और चौका आता हुआ। इस कहते ना चांदनी रात में बरसात बुरी लगती है, घर में अर्थी हो तो फिर बारात बुरी लगती है। टीम हार के कगार पर हो तो फिर चौके से खुश नहीं। उभर कर रहेगा आखिरी गेंद और इस मैच की बात करेंगे, थोड़ा कदम बढ़ाते हैं। पहला लीग में बल्लेबाजी कैसे रही देखिए बात करेंगे। भूपेश का भी देखिए बल्लेबाजी अच्छा रहा, लेकिन उसकी बात देखिए बात करेंगे। श्रावण का जो इनिंग्स रहा यहां पर 35 रनों का इनिंग्स, चौथा नंबर पर बल्लेबाजी करते हुए और इस इनिंग ने एक बड़ा हाईस्ट स्कोर तक ले गया 101 तक, जहां पर 102 रनों का एक विशाल टारगेट सेट कर दिया। और ये टारगेट देखिए चेस तो नहीं हो सका श्रवण इस मैच के, मैन ऑफ द मैच 35 रनों का इनिंग्स। तो श्रावण डोंगरे या खेळाडूला श्रावण यायचं आहे, पण